नमस्कार, पळूया प्राइम खबरो। मायनिंग ट्रकवाल्यांचे ऋण माफी योजनेची जबाबदारी सहकार निबंधकाचेर, बोर्डांनी योजन ठरवून निबंधकाची घेऊची मान्यता, रिझर्व्ह बँकेन सांगले राज्य सहकारी बँके। आयआयटीक धारगळची जमीन पावना, एचआरडी मंत्रालयान कळयले गोयांक, पेडणेची आयआयटी तात्पुरती फर्मागुडयेर मोपा चलतलो शेअर टील पद्धतीन, मुख्यमंत्र्याच्यो जाल्यो दिल्ली बसका। आरोंदा जेटीवेले कोळशा प्रदूषणाचे संकट, किरण पाणीचे शाळेचेर बारजी वतयतात उक्त्यार कोळसो, शाळेचो वाठार कोळशान माखपाचो भूंय, नुस्तेकारां उपरांत संकट भुरग्यांचेर। मोपा विमानतळाक सरकारी यंत्रणेन नेम मारल्या खुटयाळाक, सरकाराची हुकुमशाही, धनगर पिडीत शेतकारांचो आवाज चिड्डिलो, जिल्होधिकाऱ्याचेर दबाव, शेतकार समितीतली कोर्टां। आणि जीसीएचे जीपीएलाक क्रिकेटरांची पावणी, सगुण कामत धेपोक 4 लाखांक, बाकीचे चडशे क्रिकेटर 1.25 लाख ते 1.90 लाख मेरेन, जीपीएल 21 फेब्रुवारी सावन सुरू। खबरो विस्तारान, मायनिंग ट्रकवाल्यांक एकरकमी रीण माफी येवजण थारावपाचो निर्णय बँकाचे संचालक मंडळान घेऊन केंद्रीय सहकार निबंधकाची मान्यताय घेवची म्हणून रिझर्व्ह बँकेन गोवा राज्य सहकारी बँकेक कळयला। ताका लागून आता ट्रक, मशीन आणि बारजवाल्यांचे रीण माफीचो निर्णय राज्य सहकारी बँकेकूच घेवचो पडटलो। रीण माफी येवजणेची आपली जबाबदारी काढून रिझर्व्ह बँकेन सहकार निबंधकाचेर घाल्या। गोयातल्या मायनिंग ट्रक धनिया खातीर गोय सरकारान एक खासा येवजण तयार केली। गोयातल्या राष्ट्रीयकृत बँकांनी ही येवजण मानून घेतल्या। ही येवजण लागू करपा खातीर गोय राज्य सहकारी बँकेक रिझर्व्ह बँकेन मान्यताय दिवची अशी विनवणी 30 डिसेंबराक एक चीट धाडून केली। ह्या येवजणेक रिझर्व्ह बँकेची मान्यताय घेवप गरजेचे आसा असे गोवा राज्य सहकारी बँकेचे म्हणणे आशिल्ले। रिझर्व्ह बँकेन गोवा राज्य सहकारी बँकेक धाडिल्ल्या पत्रांत रीण माफ करपाचो निर्णय संचालक मंडळान घेवंक जाय अशें म्हळां। संचालक मंडळान निर्णय घेवन सहकार निबंधकाची मान्यताय घेवचें अशेंय रिझर्व्ह बँकेन गोवा राज्य सहकारी बँकेक सांगलां। गोवा राज्य सहकारी बँक मल्टीस्टेट बँक आशिल्ल्यान तांणी केंद्रीय सहकार निबंधकाची मान्यताय घेवची पडटली। रिझर्व्ह बँकेन मान्यता दिल्यार आमी ट्रक धन्यांक रीण माफ करतले अशें गोवा राज्य सहकारी बँक म्हणटाली। रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेची गरज ना असे रिझर्व्ह बँकेन सांगितल्यान आता गोवा राज्य सहकारी बँकेकूच निर्णय घेवचो पडटलो। गोवा राज्य सहकारी बँकेन रीण माफ केल्यार बँकेच्या अर्थीक परिस्थितीचेर वायट परिणाम जावं येता। बँक आता कितें निर्णय घेता हें पळोवचें पडटलें। प्रुडंटा खातीर लौकीक शिलकार। आयआयटीक दिल्ली धारगळची 225 एकर जमीन पावना म्हूण एचआरडी मंत्री स्मृती इराणीन मुख्यमंत्री पार्सेकाराक कळयलां। आयआयटीक आता दुसरे कडेन मोठी जागा सोदची पडटली। फुडले शिक्षणीक वर्सा सावन पेडणे महाविद्यालयांत सुरू जावपा आशिल्ली आयआयटी फर्मागुडयेर इंजिनियरींग कॉलेजींत सुरू जातली। मुख्यमंत्री दिल्ली स्मृती इराणी आनी विमान येरादारी मंत्री अशोक गजपती राजूक मेळ्ळो। मोपा विमानतळ शेअर टील पद्दतीन चलोवपाचें थारलां। आयतारा जाल्ल्या निती आयोगाच्या बसके उपरांत सोमारा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकार दिल्ली एचआरडी मंत्री स्मृती इराणीक मेळ्ळो। धारगळे आयआयटीक दिल्ली जमीन खंय पावना इन्स्पेक्शन पॅनल आयिल्ले, आमी तांकां 225 एकर दिले धारगळची, तांकां 400 एकर पर्यंत जाय। एकॅडमीक इयर 15-16 ते स्टार्ट करता म्हणून, ते आतां खंय स्टार्ट करतले? तर आमी जे हांगा म्हणटले पेडणे गव्हर्मेंट कॉलेजी, ते इंजिनियरींग कॉलेज धारगळी, पेडणे कॉलेजीची जागा म्हणटली, थंय बिल्डींग बांदता आमी। ओके, त्यामुळे तिका स्पीडअप करून ती जागा दिवया अशी म्हटली तरी तिचे रूम्सची डायमेन्शन डू नॉट फुलफील देअर रिक्वायरमेंट। ओके, त्यामुळे इंजिनियरिंग कॉलेज जे फर्मागुडी असा। त्या उपरांत मुख्यमंत्री पार्सेकार नागरी विमान येरादारी मंत्री अशोक गजपती राजूक मेळ्ळे। मोपा विमानतळाक लागपी सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांक घेवन इकॉनॉमीक रेग्युलेटरी फ्रेमवर्क कशें आसपाक जाय हाचेर ही बसका जाली। मोपा विमानतळा वयल्या बाकीचे उद्देग वेवसाय शेअरटील पद्दतीन करपाचे थारले। गोईंग फॉर आरएफटी इकॉनॉमिक रेग्युलेटरी फ्रेमवर्क हे फायनलाइज जाऊंक जाय आणि त्याच्या खातीर सगळ्या संबंधितांकडे हे प्रेझेंटेशन असले, सगळे संबंधित म्हणजे कोण
मिनिस्टर सिव्हील एव्हिएशन, त्याचे ऑफिसर्स, कमिशनर ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी, मागीर सेक्रेटरी एअरपोर्ट इकॉनॉमिक रेग्युलेटरी ऑथॉरिटी, मागीर चेअरमन एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. बीड दिवपा खातीर जी माहिती जाय प्रस्पेक्टीव्ह बिडराक, ती माहिती फायनलाइज करपाची आसली. ऑन गेटिंग देअर अप्रुव्हल वी विल गो फॉर आरएफपी. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकिक शिलकार. तेरेखोल न्हंयचे देगेर आरोंदा जेटी वेले कोळशाचे प्रदुशण किरण पाणीचे भुरग्यांक खावचे पडटले म्हणून लोक भिल्यात. महाराष्ट्रा सयत गोंयच्या थळाव्यांक नाका आसताना थंय जेटी बांदली. बार्जिनी जेटीर कोळसो वतलो थंयच्यान फक्त 500 मिटरांचेर किरण पाणीची प्राथमीक शाळा चलता. कोळसो उक्त्यार वतयल्ल्यान वाऱ्यान शाळेचो वाठार कोळशान माखतलो म्हूण लोकांक हुस्को. बार्जी नुस्तेमारी काबार करतात म्हूण नुस्तेकार पयलींच आवाज काडपाक लागल्यात. गोयच्या नुस्तेकारांनी आणि शेतकऱ्यांक आरोंदेची जेटी नाका असताना महाराष्ट्रातल्या जेटीवाऱ्यांनी तेरेखोल न्हंयतली खडपां फोडली. आता केरी पालये वाठारातल्या लोकांचेर कलकल आयला. गोयचे थळावे आमदार मंत्री कांयच भुमिका घेनात. आता थंय बार्जी योवच करपाक लागल्यात. आयतारा 3 आयिल्ल्यो, सोमारा 7 आयल्यो. आयतारा बार्जींनी कोळसो हाडून जेटीर घालो. कोळसो वतलो थंयच्यान न्हंय पलतडी फक्त 500 मिटरांचेर किरण पाणीची प्राथमीक शाळा. कोळशाचो लहान भुरगीं आणि गावच्या लोकांक त्रास जातलो म्हणून किरण पाणी आणि लागसरच्या गावातले लोक हुस्को उक्तायतात. हे आमची 12 शाळा असा आणि यांच्यानी कोळसो हाडून उडयला. हे आमचे आसून आसून 300 किंवा 500 भितर डिस्टन्स असा. आणि या कोळशान कोळशाचे हे प्रदूषण इतले वाईट असा की ते प्रदूषण हे सायडीन म्हणजे या भुरग्यांचे त्यांचे परिणाम जातलो. आणि सकल आमची ही लोकवस्ती आहात, ह्या लोकवस्तीचेर हा परिणाम असा. त्यामुळे ह्या गव्हर्नमेंटान हेचेर कितें तरी उपाययोजना करपाची आणि बेगिनात बेगीन त्याच्यावर कितें तरी एक हे करपाची कारवाई करपाची. ते केरीत तेरेखोल पंचायतीन 25 तारखेर कोळसो येरादारी करपाक दिवचे ना म्हूण ठराव घेतिल्लो. मात आमच्या रिपोर्टरान चौकशी कर जाल्यार पंचायत इतले दीस ठराव घेवन वग्गी बसल्या. पंचायत खंय तो ठराव गोंयचे कॅप्टन ऑफ पोर्ट्साक धाडपाची आसा. प्रुडंटा खातीर विलास आरोलकार. घेऊ एक विराम.